शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात तब्बल 42 डॉक्टर आणि 144 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा बजावली. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग, महापालिका आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला. या शिबिराचा तब्बल 5,700 कामगारांनी लाभ घेतला. 170 रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार असून 1200 जणांना चष्मे वाटप करण्यात आले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर. शिवसेना सोलापूर शहर आणि जिल्ह्यातर्फे डोणगाव रोड साठे वस्ती येथील शिवविजय मंगल कार्यालयात आयोजित आरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. विविध तपासणी आणि औषध उपचारासाठी हजारो कामगारांनी दिवसभर गर्दी केली होती. राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने राज्यभर महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. डोणगाव रोड साठे वस्ती येथील शिवविजय मंगल कार्यालय येथे झालेले महाआरोग्य शिबिर हे गिरणी कामगारांसाठी राज्यातील पहिलेच महाआरोग्य शिबिर ठरले. शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण पवार, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे, सिव्हिल सर्जन डॉक्टर धनंजय पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख मनोज शेजवाल, शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, युवासेना शहराध्यक्ष उमेश गायकवाड, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले, महिला आघाडी शहर प्रमुख जयश्री पवार, वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक जवाहर जाजू, उपजिल्हा प्रमुख तुकाराम मस्के, नवनाथ चव्हाण, माजी नगरसेवक मंगला कोल्हे, मनीषा नलावडे, अनिता खामसकर, अनिता गवळी, सुजित खुर्द, शिवाजी नीळ उपस्थित होते. यावेळी आयोजक दिलीप कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांचे कौतुक करत आरोग्य शिबिराची माहिती दिली. या ठिकाणी शिवाजीराव सावंतांच्या नेतृत्वाखाली या सर्व गोष्टी सोलापूर शहरामध्ये आम्ही रुजवणार आहोत, जेणेकरून शिवसेना जी सामान्य जी आहे, गरिबांची आहे, हे लोकांच्या मनात रुजलं पाहिजे. कारण मुख्यमंत्री आज आपण पाहता 12-12 तास काम करतात. त्या दिवशी आमची मीटिंग होती, कॅन्सल झाली. दुसऱ्या दिवशी दरड कोसळला, तेवढ्या पावसात तेवढं 5 किलोमीटर चालून लोकांची अवस्था, लोकांना धीर देण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या ठिकाणी केलेलं आहे. आता एक सामान्य मुख्यमंत्री वाटणार आपला माणूस असं म्हणून शिवसेने की फॅते या महाराष्ट्रात होते, म्हणून त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि सर्व डॉक्टर लोकांनी, नर्सेस लोकांनी, त्यांच्या टीमनी, मग जिल्हा परिषदेची टीम असेल, लोहार साहेबांची टीम, लोहार साहेब तर मला वाटतं सारखंही चालू झाल्यापासून येणं झालं, कुठं काय कमी जास्त, म्हणजे आपण अधिकाऱ्याच्या पलीकडे जाऊन काम करतो. त्यातच तिथं बसून ऑफिसमध्ये ऑर्डर काढली की पाठवा, इकडे पाठवा, तिकडे पाठवा, असं न करता स्वतः उल्हे साहेब आणि लॉर्ड साहेबांनी जातीच्या ठिकाणी लक्ष दिलं. कोरोनाच्या शिबिराची एक सामान्य आणि गरीब लोकांना आज अवस्था अशी आहे, डोळे तपासायला. शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात दात, कान, नाक, घसा तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू, लहान मुलांचे आजार, स्त्रीरोग, त्वचारोग, हृदयरोग, ECG, रक्तदाब, मेंदूच्या विविध तपासण्या, मधुमेह, किडनी व लिव्हर तपासण्या करण्यात आल्या. हे महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी रणजित कोल्हे, प्रियांका कोल्हे, वनिता कदम, मंगेश डोंगरे, विकास घाडगे, आरिफ निगेभान, बाळासाहेब सुरवसे, सौदागर डोंगरे, शेखर फंड, दिनेश जाधव, रोहन उडानशिव, राहुल काटे, अमित जेटीथोर, विजय सिंह भदौरिया, चंद्रकांत गायकवाड, रणवीर कोल्हे, अनिल कोल्हे, सतीश मस्के, अशोक पाटील यांच्यासह जय महाराष्ट्र तरुण मंडळ, भीमशक्ती तरुण मंडळ, तानिक अनवरे, मुस्लिम ट्रस्ट आणि तेजस्विनी महिला बचत गटाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.